नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स ना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. काँग्रेसच कशाला, शिवसेनेसोबतही जाऊ, निलेश राणेंचं खोचक भाष्य. आणि भाजपनं जाहीर केली गोव्याची पहिली यादी, मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी नाकारली. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. कुडाळ आता नगराध्यक्ष, सत्ता कुणाची असा प्रश्न पडलाय. याबाबत भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांना विचारलं असता ते काय म्हणालेत पाहूयात. मी काय जर तरला उत्तर देणार नाही. काँग्रेस कशाला, शिवसेना चिंता. मी तुम्हाला जे आहे तेवढं सांगितलं. उद्या काय होईल हे मी सांगू शकत नाही. मी कुठला ज्योतिष नाही किंवा मी कोण असं नाही की मी फार मोठा तज्ञ आहे याच्यात. पण जे काही चित्र दिसत आहे त्याच्यावरून वाटतंय की सत्ता कोणाची येईल ते तुम्ही आता ठरवू नका. नाही, मी काय जर तरला उत्तर देणार नाही. काँग्रेस कशाला, शिवसेना चिंता. असं मी तुम्हाला जे आहे तेवढं सांगितलं. उद्या काय होईल हे मी सांगू शकत नाही. मी कुठला ज्योतिष नाही किंवा मी कोण असं नाही की मी फार मोठा तज्ञ आहे याच्यात. पण जे काही चित्र दिसत आहे त्याच्यावरून वाटतंय की सत्ता कोणाची येईल ते तुम्ही आता ठरवू नका. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कुडाळात निकालावी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कुडाळातही भाजपकडून निसटती सत्ता गेली यावर भाजप प्रदेश सचिव निलेश राणे स्पष्टच बोलले. पाहूयात नेमकं काय म्हणालेत निलेश राणे. हा विजय कुडाळ नगर पंचायत 2022 खर तर हा विजय भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी खरी मेहनत घेतली. ते एक संघ राहिले, कुटुंबासारखे लढले. काही प्रमाणात आम्ही कमी पडलो मान्य आहे, पण खरी जर तुम्ही परिस्थिती बघायला जाल तर आमची सत्ता फक्त एक मताने गेली. कारण का वॉर्ड क्रमांक एक हा फक्त एक मताने आमचा गेला, आमची ती सीट गेली. म्हणजे सत्तेपासून आम्ही फक्त एका मताने मागे पडलो ही वस्तुस्थिती आहे. सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पहिल्या दिवसापासून एक चांगली लढत आम्ही देत आलो. राजकारण आहे शेवटी, पुढे मागे होतं, पण आम्ही टीमवर्कमध्ये कुठे कमी पडलो असं नाही. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, मनापासून मैदानात उतरले. तर खरं अभिनंदन असेल, शुभेच्छा असतील हे त्यांना आहे. कारण का ही सगळी त्यांची मेहनत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात.
वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404 कुडाळातल्या नगरपंचायत निकालानंतर भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधलाय. पाहुयात काय म्हणालेत निलेश राणे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. स्थानिक आमदार शिवसेनेचे, खासदार शिवसेनेचे आणि पालकमंत्री हे गल्लोगल्लीमध्ये फिरून सुद्धा ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याच्यावरूनच शिवसेनेची आजची परिस्थिती तुम्हाला लक्षात येईल. वैभव नाईक हे मी सुरुवातीपासून सांगतो, त्यांची काम करण्याची पद्धत ही लोक आता नकारत चालली, ते आता मायनसमध्ये चालले, ते फार काळ आता राजकारणामध्ये टिकू शकणार नाही, या निकालावरून पण तुम्हाला कळेल. कारण का त्यांचं कामच कुठे दिसत नाही. खासदार विनायक राऊत यांची भाषा या पराभवाला शिवसेनेच्या सर्वात मोठं कुठलं कारण असेल तर त्या मोठ्या कारणांपैकी एक कारण हे खासदार विनायक राऊत. ते जसं बोलतात करत काहीच नाही आणि नुसतं बोलून काय होत नाही असं राजकारणामध्ये चित्र जास्त काळ चालत नाही. ते चित्र आज कुळाकरांनी दाखवलं. येणाऱ्या काळामध्ये कोणाची सत्ता बसेल कुडाळमध्ये हे आत्ता सांगता येणार नाही. कारण का काय होईल उद्या हे मी सांगू शकत नाही. म्हणून बघूया उद्या काय होईल. आणि पण मी सगळ्यांचं अभिनंदन करतो जे निवडून आले, इकडचे पण तिकडचे पण. कुडाळ शहराच्या विकासासाठी सगळ्यांचीच गरज आहे. जे निवडून आले त्यांनी या शहराच्या विकासासाठी मोठं योगदान द्यावं, परिश्रम घ्यावे आणि 21व्या शतकातलं शहर दिसण्यासाठी जी काही गोष्ट करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी कराव्या. भारतीय जनता पक्ष म्हणून आणि राणेसाहेबांचे आम्ही हे सगळे सैनिक म्हणून नेहमीच विकासाला कधी तडा जाईल असं आमच्याकडून कधी होणार नाही, आमच्या नगरसेवकांकडून होणार नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेंशन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94231-83-93 94-22-18-83-76. वसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती झाली. राष्ट्रवादीचे संदीप गवस यांना 82 तर भाजपचे देविदास गवस यांना 82 मतं पडून टाय झाले. यावेळी ईश्वर चिठ्ठीद्वारे उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. या चिठ्ठीनं पुन्हा एकदा भाजपची साथ दिली आहे. मात्र या निकालानंतर संदीप गवस भावूक झालेले पाहायला मिळाले. महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा भाजपला चिठ्ठीनं या ठिकाणी साथ दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे संदीप गवस राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि देविदास गवस भाजपचे उमेदवार होते, 83-83 मतं पडून दोघांमध्ये टाय झाली होती. आणि जिल्हा बँकेत जशी भाजपला चिठ्ठीनं साथ दिली होती तशीच साथ पुन्हा एकदा भाजपला या ठिकाणी मिळाली आणि भाजपचे देविदास गवस या ठिकाणी निवडून आलेले आहेत. प्रभाग 10 मध्ये जे लढती झाल्या किंवा 10 जे निकाल जाहीर झालेत त्यामध्ये रामचंद्र मांडेरकर भाजपचे निवडून आलेत. त्याच पद्धतीनं आपल्यासोबत संदीप गवस सर आहेत. गवस सर, नशिबानं साथ भाजपची दिलेली आहे. तगडी फाईट तुम्ही राष्ट्रवादीनं दिली. सद्यस्थितीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी संपली असं म्हटलं जात होतं तिथे राष्ट्रवादीनं खातं खोललेलं आहे. तुम्ही चिठ्ठीमध्ये या ठिकाणी बाद झालेला, तगडी तुम्ही फाईट दिली, काय सांगता? मी आपल्या विधानाशी अजिबात सहमत नाही. राष्ट्रवादी संपलेलं नाही आहे आणि याची प्रतिती आपल्यालाही आलेली आहे. मी मगाशी पण बाईट देताना सांगितलं की दैव जाणीले कोणी असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि ह्याची प्रचिती आम्हाला आजच्या ह्या इलेक्शनमध्ये आलेली आहे. शेवटी हा खेळ आहे.
खेळामध्ये कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार, आम्ही पराक्रमाची शर्त केली, सर्व गोष्टी केल्या आपल्या पत्रकारांनी, माझ्या हितचिंतकांनी, माझ्या मतदारांनी, माझ्या कसई दोडामार ग्रामस्थांनी, सगळ्यांनी आम्हाला मला सहकार्य केलं, प्रशासनासुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. मी सगळ्यांना पुनश्चा धन्यवाद देतो आणि आपली सर मी पुन्हा एक तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. विरोधकांकडनं म्हटलं जात होतं राष्ट्रवादीची ताकद नाहीये, राष्ट्रवादी संपली आहे, मात्र रामचंद्र ठाकूर विजयी झालेत, सुदेश टोळसकरांचा अगदी अल्पशमताने पराभव झाला, आपण तगडी फाईट दिली, टाय झाली, चिठ्ठीनं साथ भाजपची दिली, राष्ट्रवादीचे उर्वरितही जे उमेदवार आहेत त्यांचे निकाल हाती यायचे आहेत, भविष्यात काय होऊ शकेल? नक्कीच आता शेवटची फेरी शिल्लक आहे आणि त्यामध्ये आमचे जे उमेदवार आहेत आमचे उमेदवार आघाडीवर राहतील. मी पुन्हा तुम्हाला विनायक सांगतो की राष्ट्रवादी अजिबात थांबलेली संपलेली नाही आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा भरारी घेऊ, अगदी जोमाने काम करू आणि आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमचं काहीतरी चुकलं ह्याचं आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू आणि सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुन्हा कसंही दोडामार शहराच्या विकासासाठी आम्ही निकरेचे प्रयत्न करू. दिलेली टफ फाईट ही राष्ट्रवादीच्या उभारीचा एक श्रीगणाशा ठरेल का? अर्थातच, कारण शेवटपर्यंत आम्ही झुंज सोडलेली नाही आणि शेवटपर्यंत प्रयत्न सोडलेले नाही हे आपल्याला ह्या निकालावरून स्पष्टच होत आहे. नक्कीच. तर हे होते राष्ट्रवादीचे उमेदवार ज्यांनी काटेकी टक्कर भाजपच्या उमेदवारांसमोर दिली होती. 82-82 असं दोघांमध्ये मतदान झालं होतं. नोटाला 2 मतं पडली आणि चिठ्ठीनं 7 पुन्हा एकदा भाजपला दिली. जिल्हा बँकेचं उदाहरण आपण पाहिलं होतं की जिल्हा बँकमध्ये अशीच परिस्थिती झाली होती आणि भाजपला नशिबानं 7 दिली होती. हीच परिस्थिती दोडामार्गमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. मुंबईत 6 ते 9 जानेवारी पर्यंत ओमायक्रॉनमुळे कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. 9 जानेवारीला कोरोना रुग्णसंख्येनं 20,000 टप्पा ओलांडला, परंतु त्यानंतर रुग्ण आलेख घसरला असून मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे असं पालिकेनं बुधवारी उच्च न्यायालयात सांगितलंय. त्यामुळे एकीकडे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात दिलासा मिळालाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्यानं वाढलाय, परंतु आता त्यात झपाट्यानं घट होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 10,000 कमी झाली आहे. याकडे ॲडव्होकेट साखरे यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. उपचाराधीन रुग्ण, उपलब्ध खाटा, प्राणवायूची उपलब्धता, प्राणवायूची आवश्यकता असलेल्या आणि अतिदक्षता विभागात दाखल कोरोना रुग्णांची संख्या तसेच लसीकरणाचा तपशीलही साखरे यांनी न्यायालयात सादर केला. मुंबईत प्राणवायूचा पुरेसा साठा असून खाटाही उपलब्ध आहेत, त्यामुळे घाबरण्याची स्थिती नसल्याचंही साखरे यांनी न्यायालयात सांगितलं. त्यावर मुंबईतील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं पालिकेला म्हणायचं आहे का, अशी विचारणा न्यायालयानं केली. त्यावेळी मुंबईतील कोरोना स्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं साखरे यांनी न्यायालयात सांगितलं. पालिकेच्या या माहितीनंतर न्यायालयानं राज्यातीलही कोरोनाच्या स्थितीबाबत पुढील सुनावणीच्या माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. मुंबईत सध्या कोरोना रुग्णवाढीचा आलेख स्थिर आहे. शहरात बुधवारी 6,032 नवे रुग्ण आढळलेत, तर 12 रुग्णांचा मृत्यू झालाय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 5 ते 7,000 दरम्यान स्थिरावली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087408. केंद्रीय चुनाव समिति ने जिन नामों की अपनी स्वीकृति दी है, मोहर लगाई है, उन नामों की मैं घोषणा कर रहा हूं. जनप्रिय, लोकप्रिय और ईमानदार
गोवा के मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी वह सांखली से विधानसभा का चुनाव लड़ेंगे। सांखली से चुनाव लड़ेंगे, बहुत ही लोकप्रिय मुख्यमंत्री हैं। मांडरे असेंबली नंबर एक है, वहां से श्री दयानंद रघुनाथ सोपटे जी चुनाव लड़ेंगे। पेड़ने कंसनसी नंबर दो, वहां से श्री प्रवीण आर्लेकर, उनको केंद्रीय चुनाव समिति ने स्वीकृति दी है, वह वहां से चुनाव लड़ेंगे। तीविम यहां से श्री नीलकांत हलनकर यहां से भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। मापुसा वहां से श्री जोशुआ पीटर डिसूजा भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। सियोलिम यह विधानसभा है, यहां से श्री दयानंद मांद्रेकर को भारतीय जनता पार्टी ने अपना प्रत्याशी बनाया है। सालीगांव यह असेंबली कंसेंसी है, यहां से श्री जयेश सालगावरकर यह चुनाव लड़ेंगे। परवरी से श्री रोहन खुंटे खाउटे जी, रोहन खाउटे जी बहुत ही लोकप्रिय नेता है, यह वहां से चुनाव लड़ेंगे। अल्दोना यहां से श्री ग्लेन टिकलो भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। पंजी से श्री अटानसियो मोन से रात भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। तालीगांव से श्रीमती जेनिफर मोनसेरात यह भारतीय जनता पार्टी के केंद्रीय चुनाव समिति ने इनके नाम की स्वीकृति दी है, चुनाव लड़ेंगे। सात आंध्रे यहां से जो चुनाव लड़ेंगे वह फ्रांसिस्को और सिल्विरा यह भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। महिम से श्री प्रेमेंद्र विष्णु सेठ यह चुनाव भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। माननीय मुख्यमंत्री का मैंने नाम बता ही दिया जहां से चुनाव लड़ेंगे। परेम से श्रीमती दिव्या विश्वजीत राणे भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। बालपोई से श्री विश्वजीत प्रताप सिंह राणे यह चुनाव लड़ेंगे। पिरोल से श्री गोविंद गावड़े भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। पुंडा यहां से श्री रवि सीताराम नायक जो पहले मुख्यमंत्री थे, वह पुंडा से श्री रवि सीताराम नायक भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। सिरोड़ा से श्री सुभाष सिरोडकर भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। मडकई से केंद्रीय चुनाव समिति ने सुदेश भिंगी के नाम की स्वीकृति दिया, वह चुनाव लड़ेंगी। मुरगांव से श्री मिलिंद नायक, बास्को डी गामा यहां से श्री कृष्णा सालकर चुनाव लड़ेंगे। दावली यहां से माविन गुदिनो जी दावली से भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। नुवे से श्री दत्ता विष्णु बोरकर
श्री दत्ता विष्णु बोरकर भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। फरतोड़ा से श्री दामोदर नायक जी भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे और मडगांव से श्री मनोहर अजगावकर जो अभी डिप्टी सीएम हैं वह वहां से चुनाव लड़ेंगे। उसी प्रकार से बेनोलिम से दामोदर बादे बंदोरकर या भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। नावेलिम से श्री उल्लास तुनेकर यह भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे और कनकोलिम से यहां से श्री क्लाफासियो डायस बहुत पॉपुलर व्यक्ति हैं, यहां से चुनाव लड़ेंगे। पत्रकार आपके लोगों के लिए बड़ी प्रसन्नता की विषय है, बहुत प्रसिद्ध जर्नलिस्ट पत्रकार है वो वेलिम से, वह रोड जो हमारे सावियो रोडिग्स आप सब जानते ही होंगे, वह पत्रकार है जर्नलिस्ट है, वहां से वह चुनाव लड़ेंगे। केपे से श्री चंद्रकांत कावेलकर जी जो अभी सरकार में डिप्टी सीएम है, पॉपुलर नेता है, वह वहां से भारतीय जनता पार्टी के केंद्रीय चुनाव समिति ने कहा कि वहां से चुनाव लेंगे। कुरचड़े से नीलेश काबराल यह भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे। सावट से गणेश गांवकर ही विल बी द बीजेपी कैंडिडेट। सांगे से श्री सुभाष पाल देसाई भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी। कानकोन से श्री रमेश तावड़कर यह होंगे भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी जिनको केंद्रीय चुनाव समिति ने नाम स्वीकृति दी थी। ये 34 नाम है। अभी मैं आपके लिए यह बताना चाहूंगा कि सबसे बड़ी बात है कि विश्व की सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी दो जो दलित है, आदिवासी हैं, पिछड़े हैं, इनको हितों के लिए सदैव माननीय प्रधानमंत्री मोदी जी काम करते हैं और यह वर्ग माननीय प्रधानमंत्री जी को अपने मसीहा के रूप में देखता है। और गोवा से भी अगर देखेंगे तो तीन जनरल सीटें पे भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति में 3 एसटी नाम की स्वीकृति दी है। जनरल सीटों पर 3 एसटी लड़ेंगे, यह भारतीय जनता पार्टी ने गोवा में स्वीकृति दी है। इसी के साथ साथ एसटी शेड्यूल ट्राइब, इसी के साथ साथ यह भी बताना चाहूंगा कि एक जनरल सीट पे भारतीय जनता पार्टी के केंद्रीय चुनाव समिति ने एससी वर्ग के प्रत्याशी को अपना स्वीकृति दिया, वह चुनाव लड़ेंगे। तो 2 एससी भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी होंगे, 1 जनरल पे एससी भारतीय जनता पार्टी ने दिया है। अब एसटी पे 3 जो मैंने बताया वह तीनों के तीनों प्रत्याशी एसटी के हैं और तीनों जनरल सीट पे लड़ रहे हैं। इसी से आप समझिए कि भारतीय जनता पार्टी सदैव जो दलित है, पिछड़े है, कुचले हैं, वंचित है, उनका माननीय प्रधानमंत्री सदैव उनका ध्यान रखते हैं और उनको सर्वोपरि उनके हित के लिए काम करते हैं। उसी प्रकार से ओबीसी के 11 प्रत्याशी होंगे। 11 प्रत्याशी लोग तो आज कल ओबीसी के हितों की बात करते हैं लेकिन किसी ने किया नहीं है। माननीय प्रधानमंत्री जी हैं जो ओबीसी के हितों के लिए उन्होंने काम किया, ओबीसी आयोग बनाने से लेकर के 27 ओबीसी मंत्री भी देने का काम किया। 9 माइनॉरिटी क्रिश्चियंस को भारतीय जनता पार्टी केंद्रीय चुनाव समिति ने नाम की स्वीकृति दिया और 9 जनरल है। इसी के साथ साथ एक पत्रकार है जैसे मैंने आपको बताया, 1 जर्नलिस्ट इज ऑल्सो देयर। और उसी के साथ साथ यहां पे जो अभी 6 प्रत्याशियों को के जगह नए प्रत्याशी देने का काम किया है,
यह मैं आपके समक्ष रख रहा था। इतना मुझे पूरा विश्वास है कि जैसा देवेंद्र भाई साहब ने बताया कि गोवा में स्थिरता के लिए, विकास के लिए और लगातार विकास के लिए भारतीय जनता पार्टी की सरकार काम कर रही है, और पार्टियां केवल भारतीय जनता पार्टी के हराओ, किस प्रकार से हराया वह रणनीति लेके काम कर रही है। गोवा की जनता ने मन बना लिया है कि इस बार प्रचंड बहुमत के साथ गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार बनने जा रही है, स्पष्ट दिख रहा है। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव, लाइक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847408। देखिए, पंजिम में जो सिटिंग एमएलए है उन्हीं को टिकट दिया गया है। उत्पल परिकर या परिकर जी का परिवार, ये हमारा परिवार है, ये हमारे सारे करीबी लोग हैं। हमने उत्पल परिकर को 2 और ऑप्शन दिए थे कि जहां से वो लड़ सकते हैं, उसमें से एक तो उन्होंने पहले ही मना कर दिया था, दूसरे के बारे में भी उनसे चर्चा चल रही है और हमारे हम सबको लगता है कि उन्होंने मानना चाहिए। और वैसे भी भारतीय जनता पार्टी में जो परिकर परिवार है उस परिवार को हमेशा सम्मान ही दिया है। यहां कोई सहयोगी दल नहीं है, बीजेपी पूरी 40 सीटें स्वयं लड़ने वाली है। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव, लाइक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847408। ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोनाचा प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आम्ही जे SOPs दिले त्याचं कडेकोरपणे जे आहे ते काटेकोर पद्धतीने पालन करूनच ह्या शाळा सुरू केल्या जातील आणि या संदर्भामधले सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत। त्यामुळे 24 तारखेपासून या संदर्भामध्ये जे आहे ते आता शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये, मग ते 1 ते 12 असेल आणि प्री प्रायमरी एज्युकेशन, या दोघींच्या बाबतीत सुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि या शाळा आता सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे। पण याच्यामध्ये मला अजून एक निवेदन करायचं आहे की ह्या शाळा सुरू करत असताना सातत्याने आपण मागील 2 वर्षापासून पाहताय की आपण कोरोनाशी जो मुकाबला करत आहोत, काही त्या संकटाशी जो सामना करत आहोत, त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्टीची नेहमीच काळजी घेतलेली आहे, ती काळजी यापुढे पण आम्ही घेणार राहणार आहोत आणि ते या माध्यमातून आपल्याला, माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची सातत्याने प्राथमिकता राहिलेली आहे। त्यामुळे पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव, लाइक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत प्या, आनंदी रहा। रिझल्ट आपल्या हाती लागले तर त्यात प्रथमतः आधी विजयी उमेदवार जे सर्व काही झाले त्यांचं एक हार्दिक अभिनंदन करतो मी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। तसेच प्रभाग क्रमांक 12 मी एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती तर प्रभाग क्रमांक 12 मला 189 मतं मिळाली
तर खरं तर माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला 189 मतं मिळाली हे माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या 189 लोकांनी जो एक विश्वास दाखवला माझ्या रूपी एका अपक्ष उमेदवाराला, तर त्या विश्वासाला मी नक्कीच त्यांना मी पात्र ठरेन. आणि येणारा जो काय काळ आहे आता पुढची ही 5 वर्ष, तर मी एक त्यांच्या कायम संपर्कात राहून त्यांची जी काही कामं असतील ती तर आपण एक नक्की करू प्रामाणिकतेने. आणि तसेच की ही काय आता जे काही मी तुम्हाला पत्रकार मंडळींना जे काय बोलवलं ते काय माझी काय पराभवाचं हे सांगण्यासाठी नाही, तर ज्या लोकांनी एक माझ्यावर विश्वास दाखवला तर त्या विश्वास नक्की त्यांचा मी पात्र राखेन हे सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलवलं. आणि काही महत्त्वाचे मूलभूत जे काही प्रश्न आहेत प्रभागातील, तर ते नक्कीच सत्ताधाऱ्यांच्या मार्फत किंवा आमदारांच्या मार्फत जसे काय जे काय सोडवता येतील ते मी प्रामुख्याने सोडवेन. आणि मुळात अपयशाने खचून जाता एक अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात, त्याच हिशोबाने मी ते पुन्हा एकदा इथे कामाला लागेल आणि प्रभागात घरोघरी पोहोचून प्रत्येकाची जी काही कामं असतील ज्या ह्याच्यातून ते प्रत्येकाच्या मी मदत करेन, म्हणजे कामारूपी त्यांच्याशी टचमध्ये राहेन. आणि माझ्या प्रभागात कायमस्वरूपी मी त्यांच्यासोबत असेल एवढंच मी खरं तर आज सांगण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवलं होतं. बाकी इतर तर आता रिझल्ट सगळे हाती लागलेच आहेत, त्याच्यामुळे मी समाधानी आहे की मी मागितली होती एका पक्षाकडे उमेदवारी, पण मला पक्षाने उमेदवारी नाकारली, अपक्ष मी उमेदवारी भरली, पण एका राज्य पक्षीय ह्याच्या उमेदवारापेक्षा काही मतं आपल्याला जास्त मिळाली आणि त्याच्यात मी समाधानी आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास जो मला दाखवला त्यांनी खरं तर अपेक्षेपेक्षा जास्त विश्वास मिळाला असं मी सांगेन तुम्हाला. आणि त्यांचं खरंच मी धन्यवाद मानतो आणि त्यांनी असाच विश्वास माझ्यावर ठेवावा, यापुढे मी त्यांच्याशी सोबत कायम असेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. महाविकास आघाडीच्या सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेज, शाळा, क्लासेस याच्यावर लॉकडाऊनमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज राज्यव्यापी धरणं आंदोलन, निषेध, निवेदन देणं असा कार्यक्रम आज झाला. संपूर्ण महाराष्ट्रभर खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालय तरी किमान सुरू करावी अशा प्रकारचं मागणी असणारं निवेदन आज आम्ही ॲडिशनल कलेक्टर बर्गेसाहेब यांना दिलं. या खाजगी कोचिंग क्लास असोसिएशनचे परब सर आणि मुतालिक सर, देसाई सर आणि बँकेचे संचालक बाबा परब, समीर सावंत, आणखी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर यांनी हे निवेदन दिलं. आणि या निवेदनामध्ये आम्ही मागणी केली आहे की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर या बंदीमुळे होतच आहे, त्याचबरोबर क्लासेस आणि की महाविद्यालय, खाजगी महाविद्यालय यांचं आर्थिक नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. लाखो शिक्षक या क्लासेस आणि महाविद्यालयावर अवलंबून आहेत आणि अशा स्थितीमध्ये 18 वर्षांच्या वरील विद्यार्थ्यांना कोरोनाचा दुसरा डोस सुद्धा आता देण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे काळजी घेऊन हे क्लासेस ही महाविद्यालय परत सुरू केली पाहिजे. अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये एक चुकीचा पायंडा, चुकीचा मेसेज हा जातो आहे की वेळेवर परीक्षा होत नाही, परीक्षा न देता पास होता येतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची मागणी केलेली आहे की क्लासेस, महाविद्यालय पुन्हा सुरू करावी, विद्यार्थ्यांना पुरेशी काळजी घेऊन या क्लासेसला आणि महाविद्यालयांना अटेंड करायला परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे केली आणि त्याला महाराष्ट्रभर अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आम्ही या प्रकारची मागणी केलेली आहे आणि
लवकरात लवकर सरकार या विषयामध्ये योग्य तो निर्णय घेऊन क्लासेस आणि महाविद्यालय सुरू करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त या निमित्ताने करतो. एकंदरीत या क्लासेसचे लोक जर समजा आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आंदोलनाच्या सह पवित्रात जाऊ असे त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय सांगाल यावर? नक्कीच आहे की हा विषय लॉकडाऊनच्या कालखंडातली अत्यंत पॉझिटिव्ह अशी मागणी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहे. सहजपणे आपण अभ्यास केला तर कदाचित वाटतं विद्यार्थ्यांची सवयच मोडेल की काय शाळेत जाण्याची महाविद्यालयात जाण्याची अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि सगळ्याच ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ऑनलाईन काय सगळ्याच ठिकाणी होऊ शकत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर फिजिकली ॲक्च्युअल क्लासेस सुरू होणं ही आवश्यकता आहे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर दर्जासुद्धा त्यानिमित्ताने खालवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी सगळ्यांनी मिळून मागणी केली आणि जी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मागणी की आमचं कॉलेज सुरू करा, आमचे क्लासेस सुरू करा, आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला कोविडमध्ये पास झालेले विद्यार्थी असं शिक्का आम्हाला नको आहे, आम्हाला खऱ्या अर्थाने अभ्यास करून मेहनत करून आम्ही शिकलो आहोत, आम्हाला सर्टिफिकेट मिळाले, आम्ही पास झालो, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि याचाच भाग म्हणून आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की शाळा कॉलेजेस सुरू करा, क्लासेस सुरू करा, खाजगी क्लासेस सुरू करा. इतर सगळे आस्थापनं सुरू आहेत, इतर आस्थापनं काळजी घेऊन सुरू असताना मग क्लासेस आणि महाविद्यालयांमध्ये साठी हा नियम का लावता? तिथे ज्यांनी लस घेतली आहे, सेकंड डोस घेतलाय, 50% उपस्थितीची मागणी घे करा, अट घाला, पण हे सुरू करा. अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रभर केले, त्याचंच एक निवेदन आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. नमस्कार. भाजपा प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने माननीय व्यासपीठ आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी प्राध्यापक राजाराम परब स्वागत करतो. माझ्यासोबत इथं कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे विभागीय अध्यक्ष प्राध्यापक महेश देसाई सर आहेत आणि कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विवेक मुतालिक सर आहेत. तर आम्ही आमच्या कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र कोकण विभाग भाजप प्रणित कोचिंग क्लास असोसिएशनच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. कोचिंग महाराष्ट्र म्हणजे भाजप प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातील एकमेव कोचिंग क्लास असोसिएशन आहे की जी खरोखरच व्यावसायिक कोचिंग क्लास घेणारे आहेत किंवा कोचिंग क्लासेसशी निगडीत सर्वसामान्य माणसं आहेत, शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी आहेत, त्यांचा आवाज आमच्या कोचिंग क्लास असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर माणकीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ राबवित असते. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जसं निर्देशन दिलेले आहेत त्याप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट चालू आहे आणि डेल्टानंतर आता ओमायक्रॉनच्या केसेससुद्धा भारताभरात वाढत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याला किंवा प्रत्येक राज्य सरकारला केंद्र सरकारने ठरवण्याचे अधिकार दिलेले असताना महाराष्ट्र राज्य सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सध्याचं जे महाराष्ट्र राज्य सरकार चालू आहे त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता, मुलांच्या शैक्षणिक नुकसानाचा कोणताही विचार न करता काही रफ निकषांवर, काही मोगम निकषांवर सरसकट संपूर्ण शाळा, सरकारी शाळा असतील, खाजगी शाळा असतील, सर्व महाविद्यालय, कोचिंग क्लासेस असतील, ह्या सर्व बंद करण्याचा निर्णय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद कराव्यात असा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या काही प्रवेश परीक्षा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील त्या वारंवार म्हणजे आता तिसऱ्या लाटेमध्येच नाही तर मागची जवळपास 2.5 वर्ष आपण पाहतोय या सरकारच्या म्हणजे कारकिर्दीमध्ये सातत्याने या सगळ्या परीक्षा पुढे जात आहेत तर त्याच्या विरोधात याचा निषेध म्हणून हे जे क्लासेस तिसऱ्या लाटेमध्ये बंद करण्यात आलेले आहेत कोचिंग क्लासेस ओनर्सचा किंवा शिक्षकांचा कोणताही विचार न करता त्याच्या विरोधात आज आम्ही भाजपा प्रणित कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करीत आहोत आणि आमचे स्थानिक पदाधिकारी त्या जिल्ह्यातले प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील
किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, या सर्वांना स्वतः प्रत्यक्ष भेटून निवेदन, लिखित स्वरूपात निवेदन देणार आहेत. आमच्या कोचिंग क्लास असोसिएशनचं तर निवेदन आहेच, पण त्याचसोबत तिथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीचं कार्यकारिणीचं देखील त्याच्यामध्ये निवेदन आहे. आणि अशाच प्रकारचं निवेदन आम्ही आज आपल्या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय श्री बर्गे साहेब यांना, आमच्या भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष अतुलजी काळशेकर यांच्या नेतृत्वाखाली, जे सध्या विद्यमान जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली वालावलकर मॅडम ज्या पंचायत समिती सदस्य आहेत स्थानिक गोरसच्या, त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या कार्यकारिणी जी आहे भाजप प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन, देसाई सर, मी प्राध्यापक राजाराम परब आणि मुतालिक सर, आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन बर्गे सरांना सुपूर्त केलेलं आहे. आणि त्यांना आमची कळकळीची विनंती आम्ही सांगितलेली आहे की राज्य शासनापर्यंत ह्या गोष्टी सर आपण पोहोचवण्यासाठी मदत करावी, कारण शाळा क्लासेस बंद असल्याने होणारं जे नुकसान आहे ते आज कदाचित आपल्या सर्वसामान्य लोकांना कळत नसेल, किंवा काही एक वर्ग असेल विद्यार्थ्यांचा 40-50% किंवा त्याच्याही पेक्षा खूप कमी असेल की जो आज शाळा नको किंवा परीक्षा नको म्हणतोय, पण बहुतांशी वर्ग असा आहे की ज्याच्या शिक्षणावर अतिशय गंभीर असा परिणाम झालेला आहे मागची 2 वर्ष. आणि जर हेच पुढे चालू राहिलं तर आपण या पिढीचा भविष्यकाळच कापून काढतोय की काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तर आपण गजा आणतो आहोतच, पण कोचिंग क्लासेस स्थानिक म्हणजे ज्या प्रायव्हेट शाळा आहेत किंवा महाविद्यालय आहेत त्याच्याशी निगडीत जो शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे किंवा इतर व्यावसायिक छोटे छोटे व्यावसायिक आहेत की जसे वाहतूक वाहतूकदार असतील, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे जे वाहतूक कर्मचारी असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, टिफिन देणारे असतील, या सगळ्यांचा सर्वसमावेशक कोणताही विचार या महाविकास आघाडीच्या सरकारकडनं आपल्याला केला गेलेला दिसत नाही. कारण कोचिंग क्लास असोसिएशनचं म्हणणं स्पष्ट आहे की प्रत्येक क्षेत्रात चालू आहे, कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स फॉलो करून आज स्पोर्ट चालू आहे, सर्व गव्हर्नमेंटची कार्यालये चालू आहेत आणि सर्वसाधारण बैठका होत आहेत. निवडणुका नगरपंचायतीच्या हल्ली झाल्यानं निवडणुकांचे रिझल्ट, त्यानंतर आपण जल्लोष करताना लोकांना पाहिलं, मंगल कार्यालये चालू आहेत. तर तसंच कोरोनाचे प्रोटोकॉल फॉलो करून कोरोनाची जी नियमावली सरकारने जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने, ती फॉलो करून आम्ही कोचिंग क्लास सुद्धा चालू ठेवू शकतो आणि ते व्यवस्थित विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची काळजी घेऊन चालवू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, कोचिंग क्लासेसवाल्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही. हे जे शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर संघटना किंवा इतर छोटे मोठे व्यावसायिक आहे, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल, याच्यासाठी आम्ही शासनाला कळकळीची विनंती या पूर्ण राज्यव्यापी आंदोलनातून करत आहोत आणि याची शासन दखल घेईल अशी आमची म्हणजे अशी आमची इच्छा आहे की शासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा कोचिंग क्लास असोसिएशन, भाजपप्रणित कोचिंग क्लास असोसिएशनने स्पष्ट ठराव केलेला आहे की जसा इंग्रजी माध्यमाच्या शाळा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जात कोरोनाचे सर्व नियमावलीचं पालन करून कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करता त्यांनी जशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा जवळजवळ 18,000 शाळा चालू करण्याचा जसा निर्णय घेतला तसाच नाविलाज असतो आम्हाला देखील कोरोनाचे सगळे नियमावली पाळून आमचे कोचिंग क्लासेस चालू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तर ही गोष्ट या गोष्टीची नोंद कृपया सर्व प्रशासकीय विभागाने आणि राज्य सरकारने घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो आणि आपणाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ.
हे तर जग जाहीर आहे, सगळं ऑनलाईन आहे आता। तर रोहित पवार मध्ये मध्ये काही बोलत असतात, पण भाजपला आकडे लपवायची काय गरज आहे? हे पब्लिक डोमेन मधले आकडे आहेत, आपण सगळे मतदान केंद्रामध्ये असता, आपणही असता, कार्यकर्तेही असता, त्याच्यामध्ये लपवण्याचा कुठे प्रसंग आला आणि त्यांनी कुठल्या फटीतून बघितला? रोहित पवार पहिल्यांदाच आमदार झाले, त्यांना काही प्रक्रिया सगळंच काय माहीत नाही, ते स्वतःला फार मोठे नेते समजतात, पण ते अजून फार लहान आहेत, त्यांना अजून भरपूर शिकायचं आहे, पहिल्यांदाच आलेले आहेत, खूप उड्या मारत आहेत, मारू दे, पण ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही की आकडे लपवत आहेत। आकडे कसे लपवू शकतो, पब्लिक डोमेनमध्ये आकडे कसे लपवणार? मीडिया आहे, म्हणजे मीडिया काहीच करत नाहीये, हे सगळे आकडे हे मीडिया दाखवत आहे, बीजेपी नाही दाखवत आहे। रोहित पवार यांनी अगोदर गप्प बसून सगळं शिकून घ्यावं, अजून ते फार लहान आहेत, अजून त्यांना काहीच माहीत नाही, फक्त साखर कारखाना चालवण्यासारखी आमदारकी वाटते, एवढं सोपं नाही, तिकडे चोरी करू शकते, इथे नाही करू शकते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब, दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। काल कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे निकाल अतिप्रत्यक्षणी, शिवसेनेला खरोखरच अपयशाचं खापर आलं आणि या ठिकाणी आमदार दीपक केसरकर, तालुका अध्यक्ष बाबूराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपंचायत चाललेली होती, परंतु काही राजकारणामध्ये घडामोडी घडत असतात आणि त्याच्यामध्ये थोडासा अपयश दीपक केसरकर यांना आलं, परंतु त्यामागे अपयश येण्यामागे अनेक कारणं असतील, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नसतील पदाधिकाऱ्यांना, त्यामुळे हा विषय झालेला असेल, किंवा लोकांच्या मनामध्ये जे काही हेतू होते ते पूर्ण लोकांनी केले असतील, म्हणून दीपक केसरकर साहेबांनी सावंतवाडी मतदारसंघाच्या आमदारांनी खचून न जाता पुढील कामाला लागावं अशी आमची इच्छा आहे। त्याचप्रमाणे आज संजीव परब यांनी जी केलेली प्रतिक्रिया आहे किंवा त्यांनी जे दिलेलं त्यांच्यावरची टीका टिप्पणी आहे, यावरती माझं स्वतःचं उत्तर असं आहे की दीपक केसरकर हे नगराध्यक्षापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षपर्यंत महाराष्ट्राच्या नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचले, त्यानंतर ते आमदार झाले, मंत्री झाले, परत आमदार झाले आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा हा सावंतवाडी मतदारसंघातील एका मतदाराने मागणं क्रमप्राप्त असतं, परंतु त्यांची तेवढी चूक असावी लागते। राजकारणामध्ये यश आणि अपयश येत असतं, त्यामुळे जर संजीव परब यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं, आपण कुणावरती टीका करतो आहे आणि जर दीपक केसरकर साहेबांचा जर त्यांना राजीनामा पाहिजे असेल तर त्याने बाले किल्ला असलेला संदेश पारकरने देवगडची नगरपंचायत ताब्यात ठेवली, त्यावेळी नितेश राणेंचाही जर ते यावेळी राजीनामा घेतील का असा सुद्धा आमचा त्याला प्रश्न आहे। कारण दीपक केसरकर हे सुजळ आणि साधं व्यक्तिमत्व, विश्वासाने चालणारं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे अशा व्यक्तिमत्वावर कुणी किती टीका टिप्पणी करावी याचा सुद्धा आत्मपरीक्षण करावं। आमचं असं म्हणणं आहे की त्याने नितेश राणेंचा राजीनामा घ्यावा, जर ते दीपक केसरकरांचा राजीनामा मागत असतील तर दोडामार्गातील शून्य नागरिक म्हणून माझं स्वतः तेवढंच एक प्रतिक्रिया आहे की संजीव परब याने नितेश राणेंचा सुद्धा राजीनामा घ्यावा आणि दीपक केसरकर यांच्याकडे सहानुभूती आहे, दीपक केसरकर यांचे अभ्यास आहे, परंतु राजकारणामध्ये दगेफटके होत असतात, आदरणीय पवार साहेबांसारख्या नेत्यांना सुद्धा दगेफटके दिलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी कुणी राजकारणावर कधी खाली आणि कधी वर जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे संजीव परब याने सावंतवाडी मतदारसंघामध्ये मतदारसंघाचे आमदार यांना घरी बसवावं लागेल किंवा त्यांनी जडून राहावं अशी इच्छा प्रकट करून ते चौथ्यांदा सुद्धा दीपक केसरकर आमदार असतील एवढं मी सांगू शकतो। संदेशप्रेमीचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर तो कुठल्याही अन्यायाविरुद्ध पेटून उठतो आणि जिथे संदेश तिथे संजय अशा प्रकारची आजपर्यंतचा इतिहास आहे।
त्यामुळे दीपक भाईवरती जी आज संजीव परब साहेबांनी टीका टिप्पणी केलेली आहे त्यांना माझी एक नम्र अशी विनंती आहे की दोडामार्गच्या जनतेने दिलेला कौल आदरणीय दीपकभाई केसरकर आदरणीय खासदार विनायक राऊत साहेबांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपली चूक ते येत्या काळामध्ये निश्चितपणे सुधारतील याच्यामध्ये दुमत नाही. न सुधारली तर आम्ही आदरणीय संजय पटे साहेबांना खासदार साहेबांना आणि पालकमंत्री महोदयांना आणि विद्यमान आमदारांना आम्ही प्रश्न विचारल्याशिवाय माझा तर्क सक्षम करायचा गप्प असणार नाही. परंतु संजीव परब साहेबांनी सावंतवाडी मतदारसंघाच्या आमदारावरती जी खालच्या स्तरावर टीका केलेली आहे त्याच टीकेचं प्रत्युत्तर म्हणून संजय नायगात त्यांना प्रश्न विचारत आहे. दीपक केसरकरांचा जो राजीनामा होण्याची जी त्यांनी ताकद दाखवली ती धमकती देवगडमध्ये संदेश पारकरने दारुण पराभव बालेकिल्ला असलेला नारायणवाड्यांचा त्या नितेश राणेंना तिथे खच्चीकरण करून टाकलेले आहे त्यांचा राजीनामा मागतील का आणि त्यांची ताकद त्या ठिकाणी पोहोचेल का असं मी या ठिकाणी संजीव परब साहेबांना विचारू शकतो आहे. या राजकारणामध्ये कधी चढ उतार असतात याची जाणीव माझ्यासारख्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांनी एक माजी नगराध्यक्षांना सांगण्याची गरज नव्हती. पण ज्या अर्थी सर्वसामान्यांचा समावेशक असणारा आमदार सर्वसामान्य साधा भोळा आमदार अशा आमदारावरती जर एक सुजळ आणि व्यक्तिमत्व असणारा आमदारावर जर खालच्या स्तराची टीका होत असेल तर सक्षम कार्यकर्ता म्हणून किंवा जिवाळ्याचा कार्यकर्ता म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते कधी गप्प बसणार नाही आणि आमचं हे रक्त नाही. संदेश पारकरने आम्हाला दिलेली शिकवण आहे की अन्यायाविरुद्ध पेटून उठा. त्यामुळे संदेश पारकर प्रेमी या नात्याने आणि दीपक केसरकर यांचा कार्यकर्ता या नात्याने मला आज ही मोठी चीड वाटलेली आहे. माझी ही वस्तुस्थिती बोलण्याची नव्हती परंतु एका आमदारावर तो दडून राहतो झेपून राहतो कुठे कोण प्रोटोकॉल प्रमाणे आमदाराने जे काही काम केलेलं असेल ते त्याला त्याचं प्राचित्य भेटलेलं आहे. प्रोटोकॉल प्रमाणे त्याने कोरोनामध्ये आपला प्रोटोकॉल पूर्ण केलेला आहे. तरी संजीव परब साहेबांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे निश्चितपणे सावंतवाडी मतदारसंघाच्या आमदारांचा जर तुम्ही राजीनामा मागवत असाल आम्ही देऊ शकतो परंतु तुम्ही नितेश राणेंचा अगोदर घ्या आणि मग संदेश मग आम्ही दीपक केसरकरांना जाहीररित्या आम्ही समाजामध्ये आणून सांगू शकतो की तुम्ही आज राजीनामा द्या. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. पैसे मी 2 वर्षापूर्वीच मंजूर केलेले होते.
याची मला खात्री आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स. सोमवार पासून शाळा पुन्हा सुरू, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. काँग्रेसच कशाला, शिवसेना सोबतही जाऊ, निलेश राणेंचं खोचक भाष्य. आणि भाजपनं जाहीर केली गोव्याची पहिली यादी, मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी नाकारली. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.